शिंद्राण ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भारतीय जनता पक्षाचे तुषार दुर्गे यांची बिनविरोध निवड झाली आहे. श्री तुषार दुर्गे यांच्या विरोधात कोणीही पुढे न आल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली. यावेळी भाजपचे स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनियुक्त उपसरपंच तुषार दुर्गे यांच्या मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. ग्रामपंचायतीच्या अलीकडेच झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला लक्षणीय यश मिळाले. त्याचवेळी सरपंच पदाची थेट निवडणुकही झाली. त्यानंतर तालुक्यात ठिकठिकाणी उपसरपंच पदाची निवडणूक होत असून त्यात भाजपच्या उमेदवारांना यश मिळत आहे. चिंद्रण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवड सोमवारी झाली असून त्यात तुषार दुर्गे बिनविरोध निवडून आले. यावेळी जिल्हा ओबीसी सेल अध्यक्ष एकनाथ देशेकर, चिंद्रणच्या सरपंच कमला देशेकर, नगरसेवक संतोष भुईर, वावंचे विभागीय अध्यक्ष शिवाजी दुर्गे, भाजप नेते रामदास शेवाळे, युवा नेते दिनेश खानावकर, माजी सरपंच शांताराम पोपेटा, तुकाराम पाटील, धनाजी म्हात्रे, दीपक उलवेकर यांच्यासह कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गाव तिथं गाडा चालवायचा आहे आपल्या सर्वांना. इलेक्शन हा इलेक्शन पुरता मर्यादित असतो. मग आपल्या आजूबाजूचा कोण कधी ह्या पार्टीत उभा असतो, कधी त्या पार्टीत असतो, कधी भाऊ एकीकडे, बहीण एकीकडे गेले, सासू एकीकडे असून ह्या इलेक्शन पुरत्या होत असतात. पण मी आज सगळ्या ह्या नागरिकांना विनंती असे राहील, जरी सरपंच पण आपण ह्यांना निवडून दिलं असेल, तरी सरपंच जरी डिसिजन घेत असेल तरी त्या नागरिकांचा त्याला सहभाग लागतो, तेव्हा त्या सगळ्या स्कीम आपल्याला अंमलात आणू शकतात. तर मी सगळ्यांना विनंती अशी करेल, इलेक्शन पुरतं झालेले हेवे दावे भविष्यात न आणता आपल्या गावच्या सुखसुविधा आपल्याला सगळ्यांच्या संगतमतानं कशा आणता येईल याच्याकडे आपण लक्ष लावलं पाहिजे. त्यावेळेला खऱ्या अर्थानं तुम्ही हे परिवर्तन केलं, त्या परिवर्तनाचं तुम्हाला फलित मला जे म्हटलं जातं ते होईल.